पंचरत्न प्रतिष्ठानतर्फे जागतिक वारली चित्रकार जीवा म्हशे यांना श्रद्धांजली देण्यासाठी जळगाव शहरातील विद्या इंग्लिश स्कूलमध्ये वारली चित्रकला प्रशिक्षण देण्यात आले. या कार्यशाळेत भुसावळ येथील ज्येष्ठ रंगकर्मी रमाकांत भालेराव यांनी प्रशिक्षकाची भूमिका बजावली. पंचरत्न प्रतिष्ठानतर्फे शहरात सतत सामाजिक आणि सांस्कृतिक उपक्रम घेतले जातात आणि विशेष करून महिलांच्या सुप्त गुणांना वाव मिळावा आणि त्यांनी सर्व क्षेत्रात कामगिरी करावी हा या प्रतिष्ठानचा प्रमुख उद्देश असतो. नुकतेच जागतिक वारले चित्रकार जीवा म्हसे यांचे निधन झाले. त्या अनुषंगाने पंचरत्न प्रतिष्ठानतर्फे त्यांना श्रद्धांजलीपर कार्यशाळेत वारली चित्रकार प्रशिक्षण विद्या इंग्लिश स्कूलमध्ये सकाळी देण्यात आले. सदर प्रशिक्षण भुसावळ येथील ज्येष्ठ नाट्यकर्मी रमाकांत भालेराव यांनी दिले. कार्यशाळेचे उद्घाटन जळगाव येथील रंगकर्मी चिंतामण पटेल यांनी केले. तसेच या कार्यशाळेत 20 युवती महिलांनी सहभाग नोंदवला. वारली चित्रकला खानदेशात जोपासली जावी हा या कार्यशाळेचा प्रमुख उद्देश होता. सूत्रसंचालन ज्योती राणे यांनी केले तर प्रास्ताविकाने आभार अध्यक्षा वैशाली पटेल यांनी मानले. या कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी संस्कार भारतीचे अध्यक्ष किशोर सुर्वे आणि विद्या इंग्लिशचे स्कूलचे संचालक विजय वाणी यांनी विशेष सहकार्य केले. नुकतंच वारली चित्रकार ज्यांनी जागतिक पातळीवर वारली चित्रकला नेली त्यांचं ते म्हणजे जीवा म्हशे यांचं निधन झालेलं आहे आणि त्या अनुषंगाने पंचरत्न प्रतिष्ठान जळगावतर्फे त्यांना श्रद्धांजलीपर असा हा आजची कार्यशाळा म्हणजे वारली चित्रकला कार्यशाळा विद्या इंग्लिश मिडियम स्कूल या ठिकाणी 10 ते 4 या वेळेत संपन्न झाली. यामध्ये वारली याबद्दलचे विविध असे बेसिक शिकवण्यात आले. मी देखील या कार्यशाळेत प्रशिक्षणार्थी म्हणून होते. खूप काही शिकायला मिळालं. खरं तर या कार्यशाळेचा उद्देश असा होता की वारली चित्रकला आपल्या खानदेशात सर्वांना माहिती व्हावी, वारली चित्रकलेचा प्रचार आणि प्रसार व्हावा हा या कार्यशाळेचा उद्देश होता.